श्री गणेशायनमहा श्री गजाननायनमहा नमस्कार पुन्हा एकदा आपले खूप खूप स्वागत आहे आज मी आपल्याबरोबर सारंग दामले दादा यांचा अनुभव शेअर करणार आहे जर का तुम्हाला आजचा अनुभव आवडला तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा त्याचबरोबर तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटमध्ये लिहून पाठवू शकता किंवा फेसबुक आणि इंस्टाग्रामवर फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या सारंग दादांच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया दादा म्हणतात नमस्कार मी सारंग दामले आज मी माझा एक अनुभव या ठिकाणी आपल्यासोबत शेअर करीत आहे मी तसे चटकन कोणावर आजही विश्वास ठेवत नाही परंतु श्री दत्तगुरू व श्री गजानन महाराज यांचे इतके साक्षात्कार अनुभवले की त्यांच्या प्रचंड दिव्य शक्तीवर विश्वास ठेवायलाच लागतो वयाची तिशी ओलांडताच पाठदुखी व इतर दुखणे सुरू झाले कारण मी शालेय शिक्षण घेत असे तेव्हापासूनच पार्ट टाईम बँकेचे कलेक्शन एजंट म्हणून काम करीत व त्यासाठी खातेदार यांच्या घरी व वा दुकानावर जाऊन पैसे गोळा करत त्यासाठी मी सायकलचा वापर करत त्यामुळे फार कमी वयात पाठीचे व गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला पुढे दुखणे इतके वाढले की आठ दहा पायरीसुद्धा चढणे उतरणे शक्य होत नसे शारीरिक प्रकृती देखील खूपच नाजूक सर्वात जास्त भीती खूप उंचावरून खाली पायल्यावर होते अशातच एकदा माझ्या व्यवसायातील एक मित्र यांचे अहमदाबाद गुजरात येथे काम निघाले काम जरा जोखमीचे असल्याने मी नाही म्हणत असताना बळजबरीने सोबत चालण्यासाठी हट्ट धरला मी अहमदाबाद येथे जाण्यासाठी मला तीन तासापेक्षा जास्त काळ बस रेल्वे किंवा गाडीने प्रवास केल्यास त्रास होतो असे कारण सांगून नकार दिला त्यावर त्या मित्राने मला न विचारताच विमानाची तिकिटे मागवून घेतली आता त्याने इतका खर्च करून तिकीटे मागवल्याने व माझ्या आयुष्यातील तो विमानातील पहिलाच प्रसंग असल्याने मी त्याच्याबरोबर अहमदाबाद येथे गेलो त्या ठिकाणी एका दिवसाचे काम होते व त्या कामातून मित्राला भरपूर आर्थिक लाभ झाला त्यामुळे मित्र म्हणाला की आता गुजरातला आलोच आहोत तर दत्तात्रय भगवान यांच्या दर्शनासाठी जुनागडजवळील गिरनार पर्वत येथे जाऊ श्री दत्तगुरू हे माझा जणू श्वास आहेत त्यांच्या पवित्र स्थानाच्या दर्शनाचा असा योग अचानक चालून आला होता परंतु जुनागड येथे ट्रॅव्हल्सने जाण्यासाठी देखील रात्रभर प्रवास करावा लागणार होता त्याशिवाय मोठ्या बहिणीचे सासू सासरे यांनी सांगितले होते की ते स्थान खूप उंचावर आहे आणि जवळजवळ दहा हजारपेक्षा जास्त पायरी जडून जावे लागते त्यामुळे मनात दर्शनाची खूप इच्छा असून देखील मी मित्राला नकार दिला कारण आम्हाला अजून परतीचा प्रवास देखील करावा लागणार होता परंतु मित्र खूपच मागे लागला व म्हणाला आता पुन्हा इकडे कधी येणे होईल हे सांगता येत नाही त्यामुळे दर्शन घेऊनच जाऊ तू काळजी करू नको गुरु आहे ना काळजी घ्यायला मित्राने मला देखील बळजबरीज केली व आम्ही रात्री ट्रॅव्हलच्या गाडीने अहमदाबाद येथून जुनागड येथे जाण्यासाठी निघालो तो प्रवासही खूप लांबचा होता त्यामुळे मी जरा जास्तच धास्ती घेतली की आपण आपल्या शरीराचे खूप हाल करून घेत आहोत व त्याचे दुष्परिणाम लवकरच भोगावे लागेल आम्ही रात्री जेव्हा ट्रॅव्हल्सने जुनागड येथे निघालो त्यावेळेस माझ्या बहिणीच्या सासूबाई यांचा मला फोन आला त्या देखील यापूर्वी गिरणार दर्शन घेऊन आल्या होत्या त्यामुळे त्यांनी मला गिरणार पर्वत चढून उतरण्यासाठी काही माहिती दिली जसे पहाटे लवकर चढण्यास सुरू करावे जेणेकरून ऊन तापण्यापूर्वी दर्शन घेऊन खाली उतरल्यास जास्त त्रास होत नाही पायथ्याशी प्रथम पायरी जवळील गेटवर पायाची तेल मालिश करून देणारे बसलेले असतात वरून खाली आल्यावर त्यांच्याकडून पायाची चांगली मालिश करून घ्यायची त्यामुळे पायाचे दुखणे कमी होऊन आराम पडतो मी त्यांना हो म्हणालो व बोलणे संपल्यावर गाड झोपी गेलो पहाटे पहाटे आम्ही जुनागड येथे पोहोचलो त्यावेळी बराच अंधार होता जुनागड पासून गिरणार पर्वत काही अंतरावर होते त्या ठिकाणी नेण्यासाठी रिक्षावाले असतात आम्ही रिक्षा करून गिरनार पर्वताच्या पायथ्या जवळ आलो गुजरातमध्ये प्रत्येक धार्मिक स्थळी वेगवेगळ्या राहण्याची सोय खूपच कमी पैशात होते आम्ही देखील एका धर्मशाळेत रूम घेतली व उजेड पडण्यास थोडा अवधी असल्याने झोपण्याची तयारी केली अर्धा तास देखील झाला नसेल तेवढ्यात आमच्या आसपासच्या रूम्स मधील भस्म लावलेले जटा असलेले साधू पुरुष व इतर भाविक मोठ्या मोठ्याने जय गिरणार असा जयघोष करीत पर्वत चढण्यासाठी निघाले मी फार थकलेलो असल्याने मी त्या गर्जनाकडे दुर्लक्ष केले परंतु माझा मित्र उठून रूम बाहेर गेला व दोन मिनिटातच धावत परत आला व मला उठवत म्हणाला चल लवकर आपल्याला देखील आत्ताच पर्वत चढण्यासाठी निघावे लागेल मी बाहेर बघितले तर अजूनही बराच काळोख पडलेला होता व घड्याळात फक्त साडेतीन वाजले होते मी मित्राला म्हटले अरे उजेड पडण्यास अजून बराच अवधी आहे झोप थोडा वेळ तर मित्र म्हणाला अरे ह्यावेळी त्या जटाधारी साधूंबरोबर जर पर्वत चढला तर थकवा न येता झपाट्याने पर्वत चढून दर्शन होते व ऊन तापण्यापूर्वीच आपण खाली उतरलेलो असू असे इकडे लोक सांगतात मित्राने पटकन कपडे घातले व मलाही उठविले मी देखील आहे त्या कपड्यातच अर्धवट झोपेतच मित्रासोबत निघालो परंतु ज्यावेळी आम्ही गिरणार पर्वताच्या पायथ्याशी पोहोचलो तर तिथल्या साधूंच्या जयघोषात माझी सर्व झोप तर उडालीच पण अंगात एक वीज संचारल्यासारखे वाटले व खरे सांगतो मी एवढ्या उंच पर्वत कोठेही न बसता चढून उतरलो माझा मित्रही मागे राहून गेला मी खाली उतरल्यावर माझे पाय त्यावेळी अगदी सुन्न झाले होते पण मी मित्राची वाट पाहत जवळील एका हॉटेलवर तासभर बसलो तेव्हा माझे पाय भयंकर दुखायला लागले माझ्याकडे पैसे नसल्याने मी त्या ठिकाणी पायांची तेलमॉलिश देखील करू शकलो नाही शेवटी कसे तरी चालतच रूमवर एकटा निघून आलो मी श्री गजानन महाराज यांचे दररोज प्रार्थना स्तोत्र किंवा गजानन विजय ग्रंथाचे वाचन करत असतो परंतु मी खूपच थकलेलो होतो म्हणून डोळे मिटून महाराजांचे स्मरण करत बसलो तेव्हा मला अचानक लक्षात आले की महाराज एक योगी पुरुष आहेत व योग सामर्थ्याने त्यांनी पाटील बंधूंना हातानेच ऊस पिळून त्याचा रस पाजला खरंच मी त्या दिवसापर्यंत कधीही योगासने केली नव्हती परंतु मला त्यावेळी शीर्षासन करावेसे वाटले व मी पटकन रूमच्या एका भिंतीला चिकटून खाली डोके व वर पाय करून फक्त पाच मिनिटे शीर्षासन केले तर काय आश्चर्य माझा त्या भयंकर वेदना पूर्णपणे नाहीशा झाल्या व मला अशी शंका वाटली की मी तासाभरापूर्वी खरंच एवढा उंच पर्वत चढून आलो का तेवढ्यात माझा मित्र रूमवर परतला मी थोड्या वेळापूर्वी ठरवले होते की आता आपल्या परतीचा लांबचा प्रवास करायचा आहे त्यामुळे जेवल्यास गाडीत त्रास होईल त्यामुळे जेवायचे नाही परंतु शीर्षासन केल्यानंतर मला खूपच बरे वाटले व भूकही लागली होती मग आम्ही एका हॉटेलवर जेवण करून रात्रभर प्रवास करून मुंबई येथे परतलो दरवेळी दहा पंधरा पायरी चढ उतर केली तर मला दोन दिवस त्रास होतो परंतु ह्यावेळी मी एवढ्या पायरी चढ उतर करून आलो तरी किंचित देखील त्रास जाणवला नाही खरच गजानन माऊलीचे केवळ स्मरण केल्याने देखील सर्व पाप दुःख नाहीसे होते ते असे महाराजांनी योग्य वेळी मार्गदर्शन केल्यानेच मला शारीरिक पीडा यातून मुक्ती मिळाली व योग सामर्थ्य कळाले गणगण गणात गणातब होते तर तुम्हाला आजचा दादांचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा आणि आता वेळ आहे आपल्या प्रश्नमंजूषेतील प्रश्न विचारण्याची आणि आपला आजचा प्रश्न असा आहे की श्री गजानन विजय ग्रंथ यात वर्णन केल्याप्रमाणे बंकटलाल यांचे स्नेही कोण होते प्रश्न पुन्हा एकदा श्री गजानन विजय ग्रंथ यात वर्णन केल्याप्रमाणे बंकटलाल यांचे स्नेही कोण होते आणि आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे तर उत्तर आहे मलकापुरी जाण्यासाठी भास्करांनी महाराजांसाठी बारा लोकांचा डबा रिकामा करून घेतला आणि आता बघूया ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पहिलं मुग्दा पाटील दोन उर्मिला दामले तीन सुवर्णा शिंदे चार मानी गुदगीकर पाच शांभवी कुलकर्णी सहा ज्योती नळकांडे सात रमेश काळे आठ प्रतिभा काळे नऊ जयश्री पाचोरे दहा कुसुम पडवळ अकरा वैशाली परसोडकर बारा विद्या भडंगे तेरा आर कुमार ट्रेडिंग चौदा स्वप्ना मासुरकर पंधरा वातूरकर सोळा सीमा पाटील सतरा अशोक ओसावार, अठरा गौरी गाडे एकोणीस वैशाली देशमुख वीस वंदना शेळके एकवीस प्रेरणा फडके बावीस मीनल साखलकर तेवीस पपिता भुरखंडे चोवीस वानखेडे पंचवीस रेखा आहेर सव्वीस माधवी मधुकर निरंतर सत्तावीस सायली पाठक अठ्ठावीस गजानन खरात एकोणतीस रेखा अहिरराव तीस जया आंधळे एकतीस मंगेश पुरी बत्तीस कल्पना कोल्हे तेहतीस गजानन मेहरे तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद असा जास्तीत जास्त सहभाग घेत रहा, बरोबर उत्तरं देत रहा, श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमहा गणगणगणात बोते